नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशांत घुगे तुमचं महाराष्ट्र आय एस अकॅडमीत स्वागत करतो आणि मला तुम्हाला कळवायला अतिशय आनंद होत आहे की आपण सर्वांसाठी उद्यापासून मराठीची मराठी व्याकरण सिरीज आपण लॉन्च करत आहे या सिरीजच्या माध्यमातून तुमच्या ज्या कोणत्या अडचणी असतील तुमच्या ज्या कोणत्या समस्या असतील किंवा जी तुमच्या मनात भीती बसलेली असेल मराठीबद्दलची ती कायमची भीती काढण्याचा प्रयत्न मी करणार आहे किंबहुना मी तुम्हाला शब्द देतो जर तुम्ही ही सिरीज पूर्णपणे जर का व्यवस्थित जर का पाहिली तर तुम्हाला याच्यानंतर कधीच मराठी व्याकरणात कोणतीच अडचण राहणार नाही तुम्ही कोणतीही परीक्षा द्या त्यात तुम्हाला अजिबात अडचण राहणार नाही आणि सर्वप्रथम आपण मराठी या विषयाची लेक्चर सिरीज चालू करण्याचं चा कारण म्हणजे तुम्हाला सर्वांना जसं माहिती आहे की महाराष्ट्रातल्या होणाऱ्या प्रत्येक परीक्षेत मग ती परीक्षा कोणती असू द्या तर उदाहरणार्थ जर का सांगायचं झालं तर ही सिरीज आपली राज्यसेवा तयारीची राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी पी एस आय एस टी आय ओची तयारी करणारे विद्यार्थी एक्साईज सब इन्स्पेक्टर किंवा टॅक्स असिस्टंट याची तयारी करणारी असू द्या कि मग तलाठी असू द्या कि पोलीस भरती असू द्या की मेगा भरती असू द्या आरोग्य विभाग राहू द्या इतर कोणतीही परीक्षा राहू द्या त्यात तुम्हाला मराठी आहे म्हणजे आहे आणि मराठीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या मराठीच्या प्रश्नांना चांगलं वेटेचे सुद्धा आहे म्हणजे महाराष्ट्रातली अशी कोणतीच परीक्षा नाही म्हणजे तुम्ही गट ड पासून तर गट अ पर्यंत सर्व तुम्हाला मराठीतला सामोरे जावं लागते आणि विशेष म्हणजे मराठी हा विषय सगळ्यात सोपा आहे मुळातच मराठी व्याकरणामध्ये नवीन करण्यासारखं काही नसल्यामुळे पूर्णपणे हा स्टॅटिक सब्जेक्ट आहे त्यामध्ये नवीन कधीही काहीही होत नसते परंतु काही कारणास्तव आपल्या हो, विद्यार्थी मित्रांच्या मनात मराठीबद्दल एक अनामिक भीती असते की मला मराठी जमेल की नाही मला मराठी जमेल की नाही मी तर अजून कधी केलं नव्हतं नववी दहावी नंतर माझा कधी संबंध आला नाही परंतु त्याची तुम्ही बिलकुल चिंता करू नका तुमच्या एकूण एक समस्येच मी इथं निराकरण करणार आहे आणि असा प्रयत्न करेल की याच्या पुढे कधीच कोणाला मराठी व्याकरणात अडचण येणार नाही आणि मी तुम्हाला शब्द देतो माझ्या वतीनं जर का तुम्ही ही सिरीज पाहली तर तुम्ही कोणत्याही परीक्षेत किमान नव्वद टक्क्याहून अधिक गुण मराठीमध्ये घ्याल हा माझा तुम्हाला शब्द आहे फक्त एक छोटीशी अट आहे की तुम्हाला पूर्णपणे ही सिरीज तुम्हाला अटेंड करावी लागेल पूर्ण तुमची उपस्थिती इथं आवश्यक आहे त्यामुळे ही सिरीज अत्यंत महत्वाची आहे तुम्हाला सर्वांसाठी मराठी लेक्चर सिरीज चालू करण्याचं कारणच काय आहे तर तुम्हाला ही प्रत्येक परीक्षेत तुम्हाला मराठी व्याकरणची ही सिरीज ही तुम्हाला निश्चितपणे कामात येणार आहे आणि उदाहरणार्थ प्रश्न आपण बघूया म्हणजे एक प्रश्न कसे किती असतात एक उदाहरण फक्त त्याचं तर सर्वप्रथम पहा राज्यसेवा मुख्य परीक्षेत पन्नास प्रश्न असतात म्हणजे पन्नास प्रश्न म्हणजे भरपूर वेटेज झालं म्हणजे जवळपास आठशे मार्काची आपली राज्य मेन्स असते आणि त्यात तुम्हाला पन्नास प्रश्न या मराठीचे आहेत आणि मित्रांनो या पन्नास पैकी तुमचे किमान किमान तुमचे चाळीस पंचेचाळीस प्रश्न बरोबर येऊ शकतात कोणाचे येऊ शकतात त्याला काही विशेष अभ्यास किंवा विशेष हुशारी हो त्याला आवश्यकता नाही फक्त एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी क्लॅरिटी ज्याला आली मराठीमध्ये तर त्याला हमखा असं पन्नासपैकी पैकी पर्यंत सहज गुण मिळू शकतात त्याचप्रमाणे पी एस आय एस टी आय किंवा एएसओ याची जे मेन्स आहे तर त्यामध्ये सुद्धा पन्नास प्रश्न आहेत आणि यामध्ये सुद्धा मित्रांनो तुम्ही पन्नास पैकी पंचेचाळीस गुण सहज मिळू शकता सहज मिळतात तसंच आपली पुढची परीक्षा ज्याला आपण गट क मुख्य परीक्षा म्हणतो त्यामध्ये एक्साइज सब इन्स्पेक्टर आहे किंवा टॅक्स असिस्टंट म्हणा किंवा मंत्रालय क्लर्क तर त्यांना सुद्धा भरपूर प्रश्न आहेत त्याच्यावर तसंच तलाठी पोलीस भरती किंवा इतर मेगा भरती ज्या काही पद आहेत त्यामध्ये सुद्धा पंचवीस पंचवीस प्रश्न याच्यावर तुम्हाला आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या इतर कोणत्याही विभागीय परीक्षा असू द्या मग ती डिपार्टमेंटल पी एस आय असू द्या डिपार्टमेंटल आय असू द्या इतर एम एस बीच्या परीक्षा असू द्या किंवा किंवा कोणत्याही परीक्षा असू द्या तुम्हाला यामध्ये दहा ते पंचवीस प्रश्न तुम्हाला सहज विचारतात म्हणजे विचारतात आणि तुम्ही या सर्व प्रश्नांची योग्य उत्तर तुम्ही देऊ शकाल आणि भरपूर मार्क्स तुम्ही घेऊ शकाल त्याचसाठी आपण ही सिरीज लॉन्च करत आहे आणि परत परत तुम्हाला सांगतो ही आतापर्यंत युट्यूबवर असलेली मराठीची ही सर्वात सर्वांगीण आणि सर्वसमावेशक अशी सिरीज असेल असं मी तुम्हाला सांगतो आणि लवकरच तुम्हाला लक्ष देईल आणि आपण हे जे संपूर्ण मराठी आहे तर या मराठीमध्ये आपण काय काय पाहणार आहे या आपल्या सिरीजमध्ये मध्ये आपण उदाहरणार्थ कोणकोणत्या घटकांवर आपण चर्चा करणार आहे तर, तर आपण बघूया तर या सिरीजमध्ये आपण वर्णमाला आहे त्यानंतर संधी विचार आहे नाम आहे सर्वनाम आहे क्रियाविशेषण वयानय प्रयोग वाक्यांचे प्रकार क्रियापद काळविचार शब्द व्युत्पत्ती म्हणी वाक्प्रचार या सर्वांवर आपण विस्तृतपणे व सखोलपणे चर्चा करणार आहे आणि हे महत्वाचे टॉपिक आहेत अत्यंत आणि कृपया तुम्हाला सांगतो आजपासून तुम्ही मराठीची भीती मनात बाळगण्याचं कारण नाही कारण तुमच्यासोबत मी आहे आणि माझी सिरीज आहे जी तुम्हाला कोणत्याही परीक्षेत नेहमीच कामात येईल तर आपण ही सिरीज उद्यापासून आपण लॉन्च करत आहे उद्या आपल्या सिरीजचं पहिलं लेक्चर तुम्हाला येईल आणि त्या संदर्भात मी तुम्हाला परत एकदा सांगतो की आमच्या महाराष्ट्र आय एस अकॅडमीच्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी लेक्चर अपलोड केल्यावर तुम्हाला त्याच अपडेट येईल आणि तुम्हाला कळेल की मी लेक्चर कधी अपलोड केलं आणि कधी नाही जेणेकरून तुमचं लेक्चर मिस नाही झालं पाहिजे आणि आपण पूर्णपणे काळजी घेऊ की तुमचा मराठीचा पूर्ण सिलेबस यामध्ये कव्हर होईल असा कोणताही छोटा उपघटक सुद्धा राहणार नाही की ज्याची तयारी तुमची राहिली आणि विशेष म्हणजे तुम्हाला कोणत्याही पुस्तकाची नंतर गरज लागणार नाही किंवा तुम्हाला कोणत्याही नोट्सची गरज लागणार नाही फक्त आणि फक्त या सिरीजचं तुम्ही एक चांगल्या प्रकारे अवलोकन करा किंवा एक व्यवस्थितपणे तुम्ही उपस्थिती लावा आणि काही तुम्हाला अजून अपेक्षा असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत एकदा तुम्हाला सांगतो की ही सिरीज तुम्ही मिस करू नका ही जर का सिरीज जर का मिस झाली तर तुमचं बरेचसे मार्क्स तुमचे जातील त्यामुळे तुमच्या भविष्यातल्या नोकरीसाठी तुम्ही या सिरीजचं अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही अभ्यास करा आणि काही अडचण असल्यास तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा तुम्ही सांगा किंवा यूट्यूब चॅनल करा आणि काही अडचणी असल्यास आपण त्या निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करू इतरही तुमच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षे संदर्भातल्या अडचणी असू द्या आपण पूर्णपणे त्या सोडवण्याचा प्रयत्न करू मी आणि महाराष्ट्र आय एस अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या शंका निरसन करण्याचा मनापासून आम्ही प्रयत्न करू आणि उद्यापासून तुम्ही या सिरीजला उपस्थित राहाल अशी मी अपेक्षा करतो आणि सर्वांची रजा घेतो सर्वांनी काळजी घ्या सूचनांचं पालन करा शासनाला सहकार्य करा उद्या आपण भेटूया धन्यवाद